नमस्कार, आज आपण मेथी मटर मलाईची रेसिपी बघूया. मलाई मटर रेसिपी ही रेसिपी अनेक प्रकारे अनेक टेस्टची बनली जाते. त्यासाठी मी 2 वाटी मटर घेतलेले आहेत, 2 वाटी बारीक चिरलेली मेथी आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, अमूलचं बटर घेतलेलं आहे, 2 कांदे उभे जाड मोठे तुकडे कापून घेतले आहेत, दही, अर्धा वाटी काजू घेतलेले आहे, लसूण 5-6 पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं कापून घेतलेलं आहे, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, धणे पावडर, जिरे पावडर 1/2 चमचा, 6 जिरे 1/2 चमचा, धणे पावडर 1/2 चमचा, खडे मसाल्यामध्ये दालचिनी, मसाला वेलची, हिरव्या वेलची आणि काळी मिरे आणि फ्रेश क्रीम. आता मी सर्वप्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये कांदे घालून घ्यायचे. माझी रेसिपी तुम्ही बघा कशा प्रकारे मी बनवते. त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे, पाण्यामध्ये मसाला वेलची 1 घालून घ्यायची आणि आलं आणि लसूण दोन्ही घालून घ्यायचे आहेत, चॉप केलेले तुकडे केलेले आलं आणि लसूण आणि काजू घालून व्यवस्थित उकळून घ्यायचेच. एकदम पारदर्शी होईपर्यंत कांदा शिजून घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट होईपर्यंत. बघा अशा प्रकारे व्यवस्थित उकळून ही रेसिपी जी आहे ना, ती रेसिपी एक ऑरेंज कलरमध्ये बनते, लाल कलरमध्ये पण बनते, व्हाईटमध्ये बनते आणि एकदम लाईट येल्लोमध्ये, म्हणजे पिवळ्या कलरमध्ये एकदम लाईट असं लेमन कलरमध्ये पण बनते. अशा प्रकारे अनेक फ्लेवरमध्ये आणि अनेक कलरमध्ये ही रेसिपी बनते. त्यातलाच मी एक फ्लेवरची कलरमध्ये बनवत. बघा कांदा पण आता एकदम ट्रान्सपरंट असा मऊसूद असा शिजून गेलेला आहे, काजूही शिजलेली आहे. आता मी हे गाळणीमध्ये, सूप गाळणीमध्ये गाळून घेते आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला वाटून घ्यायचे. आता हा पाणी यूज करायचा नाही आहे, वापरायचा नाही आहे, कारण हा पाण्यामध्ये जे स्ट्रॉंग फ्लेवर होतं कांद्याचं ते काढून टाकलेलं आहे, एकदम गोडवा आणि असं. आता त्यातला मसाला वेलची आणि हिरवी वेलची काढून घ्यायची आहे, नाहीतर ग्रेव्हीचा कलर चेंज होतो, म्हणून ते काढून घ्यायचं आहे, ते वाटायचं नाही आहे. आता हे थंड झालं, आता त्यामध्ये 3 चमचे दही घालायचे. 3 चमचे दही घालून एकदम मस्त अशी एकदम पेस्ट करून घ्यायची. बघा अशा प्रकारे एकदम सफेद अशी पेस्ट आपली तयार झाली. आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, 1 चमचा थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 ते 2.5 चमचे असं बटर घालायचं आहे. आज जर आपल्याला रेस्टॉरंटसारखी टेस्ट हवी असेल तर आपल्याला बटर घालावंच लागेल, जर तुम्ही तेल घातलं तर ती टेस्ट येणार नाही. आता त्यामध्ये दालचिनीची 1 काळी, मसाला वेलची 3-4 हिरव्या वेलची आणि काळी मिरी 5-6 दाणे ते टाकून असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये 6 जिरे घालून घ्यायचे, 6 जिरे आवश्यकता आहे, थोडंसं अगदी 1/2 चमचा आहे. धणे पावडर घालून घ्यायची आणि जिरे पावडर घालून हळद आणि लाल तिखटही घालून घ्यायचे. आता ही पेस्ट पूर्ण टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. आणि ह्या दही घातलेलं आहे त्यामुळे सारखं फिरवत राहावं लागेल, नाहीतर दही फाटलं जातं. बघा अशा प्रकारे असं फिरवत राहूनच त्याचं थोडंसं जाडसर होईपर्यंत फिरवत राहायचं आहे त्याला, ग्रेव्हीला. आणि थोडंसं पाणी नंतर घालून घ्यायचं आहे. थोडीशी ग्रेव्ही जाड झाली की त्यामध्ये आपलं मिक्सरलाच मसाला राहिलेला आहे त्यालाच थोडंसं पाणी घालून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. असे तेल सुटलं म्हणजे आपलं दही ही शिजलं आणि ही ग्रेव्ही पण आपली आता रेडी झालेली आहे. बघा ही ग्रेव्ही मी आता एका साईडला दुसऱ्या गॅस शेगडीवर करून मंद आचेवर गॅस ठेवून ती शिजत ठेवते. तोपर्यंत मी पॅनमध्ये एका पॅनमध्ये 2 चमचे बटर घेऊन, बटर अमूलचं घेतलेलं, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, बटर घेऊन हे बटर गरम झालं वितळलं की त्यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे. मेथी आणि मटार शिजवून घ्यायचे, मटार शिजायला काही वेळ लागत नाही, मेथी आणि मटार शिजायला थोडेसे परतून घेतले की ते आपोआप शिजले, मधून सॉफ्ट असे होऊन जातात. अशा प्रकारे मेथी एकदम मऊसूत करून घ्यायची आहे आणि आता मटार घालून घ्यायचे. मटार थोडीशी परतून झाली की त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे. बटर घातल्यामुळे मीठ थोडंसं
सांभाळून घालायचं आहे, कारण बटरही थोडंसं खारट असतं, तर टेस्ट बघूनच मीठ घालायचं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही मटर मलई मेथी बनवून बघा बघा. आता ह्यामध्ये हे सगळं मटर आणि मेथीचे फ्राय गरम शिजवून घेतलेलं ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे वरून, आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कलर पण बघा किती मस्त असा एकदम लेमन कलरसारखा झालेला आहे बघा, मस्त. आता ही अशीच थोडंसं पाणी घालून थोडीशी अशी परतून घ्यायची आहे, मीठ घालून घ्यायचं आहे. बघा आपली ही आता ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि मलई घालायच्या वेळी आपल्याला गॅस बंद करावा लागतो, नाहीतर ग्रेव्ही पूर्ण फाटली जाते. बघा एकदम अशी उकळी आलेली आहे, व्यवस्थित लेमन कलरसारखा कलर आलेला आहे. आता ह्यावर आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्यावर मलई घालून घ्यायची आहे. मी 3 ते 4 चमचे अशी छोट्या चमच्याने मलई, तुम्ही याच्यावर दुधाची साय पण अशी मिक्स करून घालू शकता. आणि मलई घालून एकदम मस्त असे मिक्स करून एका बाउलमध्ये आता काढून घ्यायची आहे. बघा किती छान असा लेमन असा कलर आलेला आहे. बघा आता ही एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे, अगदी खूप सुंदर लागते ही ग्रेव्ही. आता ह्याला थोडीशी कोथिंबीरमध्ये अशी लावून आणि गार्निश करायची आहे कोथिंबीरने. आपली मलई मेथी मटर आपली ही ग्रेव्ही रेडी आहे. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.